नमस्कार. UPSC परीक्षेत यशस्वी शुभम रेकुलवार यांचा कलाल समाजाच्या वतीने आंबेडकरवादी मिशन शिडको नांदेड येथे भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. मुलांना उच्च शिक्षण देऊन जीवनात यशस्वी करा असा संदेश शुभम रेकुलवारांनी यावेळी दिला. UPSC 2023 या परीक्षेत यश प्राप्त केलेले शुभम सत्यनारायण रेकुलवार ऑल इंडिया रँकिंग 790 राहणार मुतनर तालुका इंद्रेवेली जिल्हा आदिलाबाद तेलंगणा यांचा भव्य सत्कार कलाल गौंड तेलंग समाज युवा प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने करण्यात आला. कलाल समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे व शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदवी प्राप्त करून समाज व राष्ट्राची सेवा करावी असे आवाहन शुभम रेकुलवार यांनी यावेळी केले. याप्रसंगी शुभम यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी याप्रसंगी मार्गदर्शन सुद्धा केले. याप्रसंगी शुभमचे वडील सत्यनारायण रेकुलवार यांनी आपल्या मुलाला कशा पद्धतीने उच्च शिक्षण देताना अनेक अडचणींना तोंड देऊन प्रसंगी शैक्षणिक कर्ज घेऊन मुलाला शिक्षण दिल्याचे याप्रसंगी आपले अनुभव कथन केले. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी किंवा आपल्या ग्रामीण परिस्थितीचा न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेमध्ये उतरले पाहिजे, ते नक्कीच राष्ट्रीय स्तरावर यशस्वी होतील असे याप्रसंगी माजी उपायुक्त शशिमोहन नंदा यांनी स्पष्ट केले. बहुजन समाज हा जाती जमातीमध्ये विखरला असला तरी त्यांनी शिक्षण हा केंद्रबिंदू मानून समाजाला शिक्षित करण्यावर मोठ्या प्रमाणात भर द्यावा व परिवर्तनवादी विचारांचा स्वीकार करावा, तरच समाजात प्रगती करेल अशी याप्रसंगी उत्तम सोनकांबळे माजी सहसंचालक कोषागर यांनी स्पष्ट केले. कलाल समाजातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी आंबेडकरवादी मिशन मदत करेल, याचा लाभ समाजातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन याप्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना कॉम्रेड उज्ज्वला पडलवार, रामेश्वर गोडसे, बालाजी गोडसे, कलाल गोड तेलंग समाज युवा प्रतिष्ठान नांदेडचे संस्थापक अध्यक्ष सुनील अनंतवार आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आंबेडकरवादी मिशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सत्कार सोहळ्यास कलाल गोंड तेलंग समाजातील अनेक मान्यवर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने माजी उपायुक्त शशिमोहन नंदा, उत्तम सोनकांबळे, माजी सहसंचालक कोषागार व्यंकटेश पाटील, निखिलेश रेकुलवार, बँक मॅनेजर निलेश रेगुलवार, बालाजी सुनगिरवार, अशोक पडलवार, गंगाधर नंदीवार, रामेश्वर गोडसे, बालाजी गोडसे, सुमित गोडसे, अनिल पडलवार, लक्ष्मीकांत सुनगिरवार, उल्हास सदगेनवार, भारत कनरवार, विजय खोनेवार, सुधीर भुरेवार, आनंद निळकंठवार, दिलीप चंद्रवार, बालाजी अनंतवार, गणेश आनंदेवार, नागनाथ कुच्छवार, शंकर रायपलवार, महेश निळकंठवार, उज्ज्वला पडलवार, प्रियंका अनंतवार, पूजा नातेवार, आरती नंदीवार, अंजली अनंतवार, ज्ञानेश्वरी वितवार, बुद्धाजी नातेवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबाराव नंदीवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आंबेडकरवादी मिशनमधील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता. आज आदिलाबाद येथील इंजिनियर शुभम रेकुलवार ऑल इंडिया रँक 790 यांचा भव्य सत्कार या ठिकाणी कलाल गौड तेलंग समाजाच्या वतीनं आंबेडकरवादी मिशनमध्ये आयोजित करण्यात आला. खरं तर अत्यंत विपरीत परिस्थितीमधून संघर्ष करून IITN शुभम यांनी हा एक म्हणजे एक मोठं यश हे प्राप्त केलेलं आहे. हे यश हे त्याच्या स्वतःसाठी यश आहे, सोबत ते समाजाचं यश आहे आणि समाजातील आणि बाकी सर्वांसाठी, सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी अशी त्याची एक म्हणजे संघर्ष यात्रा जी असेल तर ती राहिलेली आहे. त्याच्यामुळं मला वाटतं की शुभम हा म्हणजे पूर्ण समाजासाठी एक आदर्श म्हणून म्हणजे नक्कीच पुढे येईल आणि शुभमकडे बघून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी कलाल गोड समाजातील हे UPSC आणि बाकी मारायच्या आणि मोठ्याच्या जागा घेण्यासाठी आणि उच्च शिक्षित बनण्यासाठी नक्कीच प्रेरित होतील असा हा एक आशादायी कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झाला. आपका जो सफर आहे आणि की आप स्कूलचे लेके ह्या टप्प्याचा मेरी स्कूलिंग 5th क्लास तक मेरे गांव में हुई थी, इंद्रवेली मंडल इन आदिलाबाद डिस्ट्रिक्ट में. 6th to 10th मैं नवोदय विद्यालय में गया था, जहर नवोदय विद्यालय. उसके बाद इंटरमीडिएट हैदराबाद में हुआ था. ग्रेजुएशन मेरा IIT गुवाहाटी से है, सिविल इंजीनियरिंग से. उसके बाद मैंने UPSC की तैयारी शुरू की थी एंड अभी आई गॉट 790 रैंक.
मैं आभारी रहूँगा और धन्यवाद प्रकट करना चाहता हूँ जो भी ऑर्गेनाइजर्स एंड जो भी ये ऑर्गेनाइज किया है, जो भी जो मेरी जो रिज़ल्ट है इसको अपनी जीत मानते हुए सबने इसको सेलिब्रेट किया है। सो मैं इसके लिए धन्यवाद प्रकट करना चाहता हूँ एंड ऑल्सो एक प्लेटफॉर्म दिया है सो दैट मैं बात कर सकूँ बाकी बच्चों से। सो मुझे खुशी है इस बात की, धन्यवाद। हमारे नांदेड़ में बहुत स्टूडेंट परीक्षा की तैयारी करते हैं, उनके लिए क्या संदेश है? वही है, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं है, अंधारा वही है जो लड़ा नहीं है। आज कलाल गोड तेलंग युवा प्रतिष्ठान तसेच आंबेडकरवादी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंबेडकरवादी मिशन इथे मान्य शुभम सत्यनारायण रेकुलवार यांनी ऑल इंडिया रँक 790 घेऊन यश संपादित केलेलं आहे, त्याबद्दल राष्ट्रीय कलाल गोड युवा संघर्ष समिती तसेच कलाल गोड तेलंग समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा हा इथं आयोजित करण्यात आला होता। आणि मान्य आंबेडकरवादी मिशनचे सर्वेसर्वा मान्य दीपक कदम सर यांचं अध्यक्ष भाषण हे सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरलेलं आहे। तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवरांनी योग्य असं UPSC MPSC विद्यार्थ्यांना आणि आमच्या समाज बांधवांना असं योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद। आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडलेला आहे आणि आमचे शुभम रेकुलवार यांना आमच्या कलाल समाजाच्या वतीनं मनभरून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो।